हॅलो मैत्रिणींनो, तर आज आपण बघणार आहोत की फ्रीची आय डी ॲक्टिव्ह कशी करायची. तर पहा, फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करायचं, माझ्याकडे ड्रीम ॲप मी ऑलरेडी होम स्क्रीनवर घेतलेलं आहे, तरी ते आपल्याला काय दिसतं आहे, वेलकम टू ड्रीम ट्रेड न्यू आवर प्लॅटफॉर्म. तर इथे काय करायचं, आपल्याला जॉईन असवर क्लिक करायचं. जॉईन असवर क्लिक केलं तर कोणताही पहिला पर्सन असला तर आपल्याला काय करायचं आहे, राईट आय डीला टाकायचं आहे. इथे लेफ्ट आणि राईट आय डीचा सिम्बॉल दिसतो आहे, तर राईट आय डीला मी क्लिक करते. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल स्पॉन्सर आय डी करायचं आहे, तर पहिला कोणाच्या स्पॉन्सर आय डीची फ्री आय डी काढायची त्याचा स्पॉन्सर आय डी टाकायचा. तर माझ्याकडे कालच एक आय डी आली होती, त्यांचा फ्री आय डी मला करायचं आहे, त्या कारणाने मी तुमचा कालचाच आय डी नंबर घेते. तर बघा, आपलं डी डी 5935 5 6 हा कालचा आय डी ॲक्टिव्ह केला आहे. तर काल नेम पण आले, त्रिवेणी राहुल पाटील ह्यांचा हा आय डी आहे. तर आता मला त्यांचाच नेम टाकायचा, त्यांचीच फ्री आय डी काढण्यासाठी. तर त्यांचा नेम टाकणार आहे मी, त्रिवेणी राहुल पाटील. तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट पण करू शकता किंवा एखाद्या नोटबुकवर लिहून पण करू शकता. तर मी नोटबुकवरच लिहून घेते जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही. तर ईमेल आय डी आपण टाकणार आहेत, त्रिवेणी पाटील. ईमेल आय डी जसा आहे तसा प्रॉपर टाकायचा. त्यांचा फोन नंबर आहे आपल्याला 9 2 8 4 5 7 2 1 9 5. तर आता ॲड्रेस टाकायचा, ॲड्रेस आपल्याला त्यांचा तुम्ही कॉपी पेस्ट पण करू शकता. ओके, गल्ली रेणुका मंदिर वाळवा बी के तालुका राधानगरी डिक्स, त्यांची आहे कोल्हापूर. पिनकोड त्यांचा पिनकोड टाकते 4 1 6 2 2 1 पिनकोड टाकला आहे. तर आता काय करायचं आहे, लास्टला आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचं आणि देन साईन अपवर करायचं. जसंही साईन अप होईल तसा आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा, याचा लगेच कॉंग्रॅच्युलेशनचा स्क्रीनशॉट घेतला. ही आपली राईट आय डी आहे. तर पूर्ण बॅकला जायचं, अल्बममध्ये जाऊन आपण काय करायचं आहे, आत्ता जो स्क्रीनशॉट काढला आहे तो घ्यायचा. त्याला काय करायचं, आपण एडिट करायचं. टेक्स्ट टेक्स्ट बॉक्समध्ये इथे आपल्याला त्याचं नेम टाकायचं, राईट आर आय जी एच राईट आय डी. ओके, डन. आपण मोठी पण करू शकतो. ओके, तर सेव्ह करायचं आणि जे ज्याची काढली त्या समोरच्या पर्सनला सेंड करायचं. आता काय करायचं, आपल्याला त्यांचीच काय करायची, दुसरी आय डी करायची लेफ्ट साईडची. तर परत जॉईनर्सवर क्लिक करायचं, सेम त्यांच्या राईटला न करता क्लिक लेफ्टला करायचं. स्पॉन्सर आय डी कोणाचा आहे, डी डी 5935 5 6 त्रिवेणी राहुल पाटील नेम आलं आहे आपल्याला. ओके, इंटर अ नेम काय करायचं आहे आपल्याला, त्रिवेणी त्यांचंच करायचं आहे म्हणून त्यांचं, किंवा त्यांचं नसलं करायचं तर आपण त्यांच्या डी डी नंबरला कोणाला लावायचं त्यांचं नेम टाकायचं. ओके, ईमेल आय डी आपल्याला टाकायचं आहे, त्रिवेणी पाटील. ओके, त्यांचा फोन नंबर 9 2 8 4 5 7 2 1 9 5. ओके, एंटर ॲड्रेस टाकायचा त्यांचा, तर पी ओ पावन गल्ली रेणुका मंदिर वाळवा बी के तालुका राधानगरी डिक्स्ट कोल्हापूर. पिन कोड 4 1 6 2 2 1. आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचं, साईन अपला क्लिक करायचं. तर कॉंग्रॅच्युलेशन आलं, तर त्यांची लेफ्ट आय डी क्रिएट झाली. तर पुन्हा बॅकला जाऊन आपण काय करायचं आहे, अल्बममध्ये जायचं. त्यांची राईट आय डी बनलेली, तर आता आपल्याला लेफ्ट आय डी काढायची. स्क्रीनशॉट घ्यायला विसरायचा नाही, स्क्रीनशॉट मस्ट राहतो. आता ह्यांची काय झाले, लेफ्ट आय डी करायची आपल्याला. तर ते टेक्स्ट बॉक्स घेऊन आपण ब्लॅक कलरचंच हे घेऊ, पेन घेऊ. तर आता लेफ्ट आय डीचं नेम टाकायचं, आय डी. ओके, आपण ॲक्टिव्ह नाही केले म्हणून तिथे ॲक्टिव्ह लिहिलं नाही, फक्त लेफ्ट आय डी केलं. देन क्लिक सेव्ह करायचं. आता
हे झालं. आता हे दोन्ही आय डी ॲक्टिव्ह केल्यात आपण, फ्रीच्या आय डी काढून घेतलेल्या आहेत. ते शेअर करते ज्याला कोणाला सेंड करायचे त्यांच्या. तर पहा एकंदरीत पूर्ण प्रोसेस अशी, आपल्याला फ्रीची आय डी ॲक्टिव्ह करायची असेल तर. बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. ओके, थँक्यू. गुरु तुला काय आणलं?